सरकारी डॉक्टर हावरे म्हणाले आहेत की कुशल कर्मचाऱ्यास 13,420 रुपये तर अकुशल कर्मचाऱ्यास 12,151 रुपये वेतन मिळणार आहे. भविष्य निर्वाह निधीमध्ये ही त्या प्रमाणात वाढ होणार आहे. याशिवाय या कर्मचाऱ्यांना अपघात विमा योजना लागू होणार असून त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक शुल्क परतावाही दिला जाणार आहे. तसेच आउटसोर्सिंगच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना विश्वस्त सचिन तांबे म्हणाले आहेत की कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात समान काम समान वेतन व सेवेत कायम करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहे. त्यासाठी पाठपुरावा करून लवकरच हेही निर्णय घेण्यात येतील. तेव्हा आगामी काळात शिर्डीत येणाऱ्या साईभक्ताला कुठलाही त्रास न होता त्याला दर्शन सुलभ व्हावे, साईभक्त शिर्डीत सुरक्षित राहावा यासाठी कर्मचाऱ्यांनी काम करावे. गडबड गोंधळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई केली जाईल. यात विश्वस्त व्यवस्था कुठलीही तडजोड करणार नाही असे सुतोवच त्यांनी केले आहे. मीटिंग झाली आणि या मीटिंगमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षापासून जे अनेक विषय प्रलंबित होते त्या विषयावर या ठिकाणी विश्वस्त मंडळाने निर्णय केला आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे त्यांना जो या ठिकाणी समान काम समान वेतन त्याचप्रमाणे त्यांना परमनंट करणे या बाबतीमध्ये जे शासनाकडे प्रलंबित जे या ठिकाणी त्यांचे प्रश्न आहेत ते या ठिकाणी स्वतः विश्वस्त मंडळाचे सर्व पदाधिकारी सहभागी होऊन ते प्रश्न सोडवण्याच्या या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. परंतु तत्पूर्वी हे कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी तटपुंजा पगारावर या ठिकाणी काम करत आहेत. पर्यायाने त्या सर्व कर्मचाऱ्यांना अक्षरशः घर चालवणे देखील मुश्किल झालेले होते. या सर्वांचा सारासार विचार करून या ठिकाणी विश्वस्त मंडळाने खूप मोठा असा निर्णय केलेला आहे की या सर्व कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी 40% पगार वाढ करण्याचा या ठिकाणी सेवा संस्थान विश्वस्त संस्थेने हा निर्णय केलेला आहे. त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी त्यांचा अपघात विमा असेल, शैक्षणिक शुल्क परतावा असेल, त्याचप्रमाणे त्यांना आरोग्याच्या सेवा असतील या सर्व सुविधा देण्याचा निर्णय या ठिकाणी साईबाबा संस्थांनी केलेला आहे. भविष्यामध्ये या ठिकाणी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ जे आहे हे कर्मचाऱ्यांना कर्मचारी म्हणून न बघता ते साईबाबांचे सेवक आहे. येणाऱ्या सर्व साईभक्तांची ते अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी त्यांची सेवा करत असतात. साईभक्तांना जे जे कमी आहे ते पुरवण्याचं काम या ठिकाणी हे सर्व कर्मचारी करत असतात आणि हा त्यांचा एक काम म्हणून नाही तर बाबांची सेवा म्हणून या ठिकाणी ते आपल्या ड्युटीकडे बघत असतात. अशा सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी हे विश्वस्त मंडळ आगामी काळामध्ये देखील प्रयत्नरत राहणार आहेत. कारण की साईबाबा संस्थांचे कर्मचारी हे साईबाबा संस्थांचा आत्मा आहे आणि ह्या कर्मचाऱ्यांना देखील माहीत आहे की जे साईबाबांना योग्य आहे तेच हे कर्मचारी करत असतात. सर्व साईभक्तांना सर्व सुविधा देण्यासाठी निस्वार्थपणे या ठिकाणी हे सर्व कर्मचारी काम करत आहेत. अशा प्रकारे सर्व कर्मचाऱ्यांना मी विनंती करेन की बाबांचे समाधी शताब्दी वर्ष आगामी काळामध्ये आहे. या समाधी शताब्दी वर्षामध्ये आपण बाबांच्या विचारांचा आचारांचा या ठिकाणी प्रचार प्रसिद्ध करू आणि बाबांनी जो मूलमंत्र दिलेला आहे श्रद्धा सबुरी आणि सबका मालिक एक हा जो मूलमंत्र आहे हा संपूर्ण विश्वभर कसा नेता येईल या माध्यमातून प्रयत्न करू आणि दुसरं बाबांनी जी साई सेवा म्हणून या ठिकाणी सेवा केलेली आहे या साई सेवाच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व साई भक्तांना चांगल्या प्रकारच्या सुविधा या ठिकाणी या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दिल्या जातील एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि पुन्हा एकदा सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून या ठिकाणी सर्व साई भक्तांची खूप चांगली सेवा. जे काही शेवटी शासनाचा निर्णय करावाच लागणार आहे आणि तो देखील निर्णय करून घेण्यासाठी शासनाच्या त्या शिफारशीप्रमाणे त्या देखील व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष असेल, सचिन असेल, मी असेल, योगिता असेल, आम्ही सगळेजण तोही देखील प्रस्ताव भविष्यामध्ये मंजूर करून घेण्याच्या निश्चितपणामध्ये राहू हाही शब्द तुम्हाला मी या ठिकाणी ज्या काल काही मागण्या या ठिकाणी केल्या त्यामध्ये प्रामुख्य आरोग्याच्या संबंधानं होती, शैक्षणिक परतव्याच्या संबंधानं होती, पण अपघात विमा वगैरे या काही नव्हत्या. पण त्यामध्ये आणखीन आम्ही काही ऍड केल्या आणि मग अपघात विमा असेल, आरोग्याचा असेल, शैक्षणिक परतावा असेल या सर्व मागण्या आम्ही मंजूर केलेल्या आहेत ही मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि अकुशल कामगारांचा जो पहिला पगार मिळत होता त्यामध्ये 40% वाढ करून कुशल कामगारांना आता 13,420 रुपये पगार मिळेल. ती कुशल कामगारांचा
आणि अकुशल कामगार जे आहेत त्यांना पूर्वी 8,680 होता, त्यांना आता 9,931 रुपये पगार मिळेल, म्हणजे 10,000 पगार मिळेल। ही पगार वाढ आज निर्णय झालेला आहे। नाही 9,931 बरोबर असेल, थोडं फार काय। हा, या पगाराचा इफेक्ट तुम्हाला लगेच ताबडतोब होईल। कंत्राटी कामगार जे आहेत त्यांना देखील कामावर ताबडतोब ज्यांना कमी होईल त्यांना करून घेता येईल। या ठिकाणी सचिनने सांगितलं ते मात्र खरं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। बाबाच्या तिजोरीमध्ये 10,000 रुपये टाकले जातात, कुशल आहेत त्यांना 12,151 मिळणार। पुढचा आमचा निर्णय घेण्यासाठी त्याबद्दलही मी तुमचा धन्यवाद करते। तुम्हाला आम्ही कामगार म्हणून, तुमची कामगार म्हणून ही ओळख मिटून तुम्ही साई सेवक व्हावे, साई सेविका व्हाव्यात अशी आमची सगळ्या विश्वस्तांची इच्छा आहे। तर तुम्ही साई सेवक कंत्राटी कामगार म्हणून काम करू। प्रतिनिधी ललित घोरपडेसह सुचिता कुलकर्णी, SP24 शिर्डी।